ना लहान मुलांना खेळायला गार्डन, ना वयस्कांना गप्पा गोष्टींसाठी हक्काची जागा, अशात संदीप सातव यांनी एक धाडसी पाऊल उचललं. अनेक वर्षांपासून गणेश नगर परिसरात जवळपास 1 एकर जागा पडून होती. मात्र या जागेवर पडलेला राडारोडा, साचलेलं सांडपाणी आणि त्यामुळे पसरलेली दुर्गंधी यामुळे या जागेकडे कोणी फिरकतही नव्हतं. या जागेवरच नागरिकांसाठी प्रशस्त गार्डन उभा करायचं असा निर्धार संदीप सातव यांनी केला आणि बघता बघता चित्र पूर्णपणे बदललं. आज इथं एक सुंदर गार्डन उभं असून यामध्ये वाघोलीचे माजी उपसरपंच संदीप सातव यांचा सिंहाचा वाटा आहे. सामान्यांच्या प्रश्नांची जाण, त्या प्रश्नांची उकल करण्याची कल्पकता आणि ते प्रश्न सोडवण्याची क्षमता, यासाठी संदीप सातव हे नाव सर्वपरिचित आहे. काम करण्यापूर्वी त्याचं काटेकोर नियोजन करायचं आणि ते तडीस न्यायचं, हे त्यांचं काम करण्याचं सूत्र. याचाच प्रत्यय वाघोली गावातील वॉर्ड क्रमांक 6 मधील नागरिकांना आलाय. वाघोली येथील वॉर्ड क्रमांक 6 मध्ये ड्रेनेज लाईनचा प्रश्न अत्यंत गंभीर होता. मात्र येथील नागरिकांनी संदीप सातव या युवकावर विश्वास टाकत त्यांना ग्रामपंचायतीत निवडून दिलं. संदीप सातव यांनीही हा विश्वास सार्थ ठरवत वॉर्ड क्रमांक 6 ड्रेनेज लाईनचा प्रश्न कायमस्वरूपी मार्गी लावला. निवडून येताच भौगोलिक दृष्ट्या चढ उताराच्या असलेल्या वॉर्ड क्रमांक 6 कंट्रोल सर्वे करून घेतला. यानंतर ड्रेनेज लाईनचे काम हाती घेतले. वाढत्या नागरीकरणाच्या दृष्टीने भविष्याचा विचार करून ही ड्रेनेज लाईन नदीपर्यंत नेण्याचं काम संदीप सातव यांनी करून दाखवलं. वारंवार रस्ते खोदून जनतेच्या पैशांचा अपव्यय करायचा नाही या विचारातून संदीप सातव यांनी वॉर्ड क्रमांक 6 विकास करताना आधी ड्रेनेज लाईन, नंतर गॅस व पाण्याची लाईन आणि अखेर कॉन्क्रिटीकरण असं काटेकोर नियोजन केलं होतं. ज्याच्या नेतृत्वाखाली गावाने घ्यावी भरारी उंच, असा असावा गावचा आदर्श सरपंच. प्रभात पुरस्कृत आदर्श सरपंच पुरस्कार सोहळा. प्रायोजक शुद्ध आयुर्वेद चूर्ण दूधकांडी, द कॉस्मॉस कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड आणि मुकुंद इंजिनियर्स. नमस्कार, मी संदीप सातो, माजी उपसरपंच वाघोली, ग्रामपंचायत सदस्य वाघोली आणि भारतीय जनता पार्टीला जिल्ह्याला संघटन सरचिटणीस युवा मोर्चाला मी काम करतो. सुरुवातीला म्हणजे पहिल्यापासूनच समाज कार्य करण्याची आवड होती आणि याच्यामध्ये नागरिकांना ज्या ज्या काही गोष्टीची अडचण येत होती किंवा जे प्रश्न येत होते ते सोडवण्याचं प्रामाणिकपणे मी काम करायचो आणि हे काम करत असताना काही राजकीय अडचणी येऊ लागल्या. त्यामुळे मी विचार केला की आपण थोडंसं राजकारणामध्ये सक्रिय होऊन, समजा आपण ग्रामपंचायत सदस्य म्हणून किंवा उपसरपंच म्हणून जर काम केलं तर अजून चांगल्यापणे लोकांचे नागरिकांच्या समस्या सोडवण्यासाठी आपल्याला त्याचा उपयोग होईल. मी माझं एक प्रामाणिक म्हणणं आहे की प्रत्येक लोकप्रतिनिधींनी एक दूरदृष्टी आणि एक विजन ठेवून काम केलं पाहिजे आणि हे काम करत असताना वार्ड क्रमांक 6 नागरिकांनी मला चांगल्या मतानं निवडून दिलं आणि निवडून दिल्यानंतर या वार्डची परिस्थिती अशी होती की ह्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारची ड्रेनेजची व्यवस्था केलेली नव्हती, अंतर्गत रस्ते नव्हते आणि ह्या प्रचंड समस्या या वॉर्डमध्ये होत्या. त्यामुळं मी सुरुवातीलाच या निवडून आल्यानंतर या पूर्ण वॉर्डचा कंट्रोल सर्वे केला आणि कंट्रोल सर्वे केल्यानंतर त्या ठिकाणी त्या प्रत्येक भागामध्ये कशा पद्धतीने ड्रेनेजचं काम करता येईल त्याच्यावरती मी नियोजन केलं. खरं तर वाघोलीमधला सर्वात मोठा 6 वॉर्ड आहे आणि हा वॉर्ड पूर्ण 1 लेवलला नसल्यामुळे, सगळे चढ उतार असल्यामुळे त्याचा कंट्रोल सर्वे करून त्या ठिकाणी मी त्याच्यावरती काम केलं आणि आज मी सांगायला मला खरंच अभिमान वाटतो की वाघोलीमध्ये एकमेव असा वॉर्ड आहे की त्या वॉर्डची ड्रेनेज लाईन ही मुळा मोठा नदीपर्यंत करण्यात मला यश आलं आणि ह्याच्यामध्ये सर्व मला नागरिकांचा, लोकप्रतिनिधींचा या ठिकाणी मला सपोर्ट मिळाला आणि आज वॉर्ड क्रमांक 6 पूर्णपणे ड्रेनेजचा प्रश्न मी मार्गी लावलेला आहे. प्रत्येक लोकप्रतिनिधीला एक दूरदृष्टी आणि विजन पाहिजे. मी त्याच माध्यमातून मी काम करतो आणि हे काम करत असताना मी पहिला विचार केला की या भागात ड्रेनेज लाईन करणं गरजेचं आहे. त्यामुळे सुरुवातीला मी ड्रेनेज लाईन केली, त्यानंतर पाण्याच्या लाईन टाकल्या, त्यानंतर गॅस लाईन टाकल्या आणि मग मी रस्ते कॉन्क्रीट केले. आणि हे सगळं विजन असेल तरच शक्य असतं, कारण आपण समजा कॉन्क्रीट रस्ता केला आणि परत गॅस लाईन टाकायचे तर रस्ता तोडला, पायनॅन्स लाईन टाकायचे तर रस्ता तोडला, म्हणजे हे चुकीचं काम व्हायला नको, लोकांचा निधी वायला जायला नको. म्हणून या ठिकाणी मी विजन डोक्यात ठेवून सुरुवातीला ड्रेनेज लाईन केली, त्यानंतर पाण्याची लाईन टाकली, त्यानंतर गॅस लाईन टाकली आणि शेवटी मग कॉन्क्रीट रस्ता केला.
खरं तर वॉर्ड क्रमांक 6 आज पूर्णपणे बिल्डिंगचं जाळं झालं आहे आणि याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचे म्हणजे ज्येष्ठ नागरिक असतील, मुलं असतील, ह्यांना कुठंच खेळायला किंवा व्यायाम करायला जागाच नाही आहे. मग ह्याचा विचार मी मनामध्ये ठेवला आणि ज्या ठिकाणी ड्रेनेजचं तळं होतं आणि ज्या ठिकाणी अत्यंत घाण होती त्या ठिकाणी मी 1 एकरमध्ये आज गार्डन केलं. आज तुम्ही पाहता की एक चांगलं गार्डन, त्याच्यामध्ये ओपन जिम आहे, लहान मुलांना खेळायला आहे, ज्येष्ठ नागरिकांना बसायला एक जागा केलेली आहे, त्याचप्रमाणे जॉगिंग ट्रॅक केलेला आहे. आणि या जॉगिंग ट्रॅकमुळे लहान मुलांना खेळण्याचं हे असल्यामुळे, ओपन जिम असल्यामुळे या ठिकाणी प्रत्येक ज्येष्ठ नागरिक असेल, मुलं असेल, आपले तरुण असतील या ठिकाणी येऊन ते व्यायाम करतात. चांगलं बसायला उठायला जागा झालेली आहे. वयस्कर लोकांनासुद्धा या ठिकाणी वाचनालयाचे सुद्धा नियोजन मी या ठिकाणी केलेलं आहे. वाघोली गावामध्ये बाजारतळाचा प्रश्न गंभीर होता. पावसाळ्याच्या दिवसांमध्ये सर्वत्र चिखलाचं साम्राज्य व्हायचं. महिला भगिनींना, शेतीमाल विक्रेत्यांना मोठी अडचण व्हायची. यावर तोडगा काढण्यासाठी संदीप सातव आग्रही होते. अखेर ग्रामपंचायतीतील सर्व सहकाऱ्यांनी एकत्र येत बाजारतळाचा प्रश्न मार्गी लावायचं ठरवलं. आज वाघोली येथे भव्य बाजारतळ उभारण्यात आलं असून विक्रेत्यांसाठी कटडे, त्यावर शेड, पार्किंगसाठी प्रशस्त जागा अशा सोयी उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. काय झालं, आपल्या वाघोली मधला बाजार म्हणजे आजूबाजूचे 8-10 गावांचा या ठिकाणी शेतकरी आणि माल घेण्यासाठी या ठिकाणी लोक येतात. परंतु या ठिकाणी सगळी माती आणि हे असलं की पाऊसकाळ्यामध्ये काय व्हायचं की महिलांना त्या ठिकाणी जाण्यासाठी, शेतकऱ्यांना माल विकण्यासाठी अत्यंत चिखल, त्या ठिकाणी सगळा चिखल असायचा. मग याचा विचार करून आम्ही ग्रामपंचायतच्या वतीनं आमचे सर्व सरपंच, उपसरपंच, सदस्य यांच्या माध्यमातून आम्ही एक प्लॅन तयार केला. या ठिकाणी शेतकऱ्यांना पण बसता येईल आणि महिला माता भगिनींना पण त्या ठिकाणी माल घेण्यासाठी चांगली जागा स्वच्छ असेल अशा पद्धतीने आम्ही या ठिकाणी जवळजवळ 2 कोटी रुपये खर्च करून त्या ठिकाणी बाजार सेड केलं, त्याच्यामध्ये ओटे केले. आणि या ओट्यांमुळं आज शेतकरी चांगला माल त्या ठिकाणी आणू शकतो आणि माता भगिनी किंवा गावातले नागरिक त्या ठिकाणी जागा स्वच्छ असल्यामुळे तिथं जाऊ शकतो. एक तर तुमचं आरोग्याचा पण प्रश्न मार्गी लागला, नागरिकांचा प्रश्न मार्गी लागला आणि त्या ठिकाणी शेतकऱ्यांचं सुद्धा, म्हणजे आज चांगलं, म्हणजे आज तालुक्यामध्ये सर्वात मोठं बाजार शेड या ठिकाणी आम्ही उभं केलेलं आहे. संदीप सातव हे रस्त्यावर उतरून काम करणारं नेतृत्व, नागरिकांच्या अडीअडचणी समजून घेऊन त्या सोडवण्यासाठी सर्वोत्तपरी प्रयत्न ते करतात. कागदोपत्री पाठपुराव्याला यश न आल्यास प्रसंगी रस्त्यावर उतरून आंदोलन करायचं, पण प्रश्न सोडवल्याशिवाय शांत बसायचं नाही हा संदीप सातव यांचा स्वभाव. यातूनच त्यांनी वाघोली परिसरातील अनेक रस्त्यांचे प्रश्न मार्गी लावले आहेत. काय झालं, म्हणजे आवळवाडी रस्त्यामध्ये हा सार्वजनिक बांधकामाच्या अंतर्गत येणारा रस्ता आहे, परंतु त्याची इतकी वाईट आणि दुरावस्था झाली. अनेक वेळा त्या भागातील नागरिकांनी, महिलांनी अनेक समस्या त्याबाबत सांगितल्या. म्हणजे ज्यावेळेस पाऊस व्हायचा त्यावेळेस त्या ठिकाणी महिला अक्षरशः गाडीवरनं घसरून पडायचा. मग त्याचा विचार करून मी ग्रामपंचायत निधीमधनं 1.5 कोटीचा निधी त्या ठिकाणी मंजूर करून मी आज आवळवाडी फाटा ते रेमंड स्कूल या रोडपर्यंत सिमेंट काँक्रीट रस्ता केला. आणि खरंच सांगायला मला एक अभिमान वाटतो की त्या ठिकाणी नागरिक असतील, महिला असतील, अतिशय खुश झाल्या. कारण खूप वर्षांपासून, जवळजवळ 10-15 वर्षापासून त्या ठिकाणी वाईट परिस्थिती त्या रस्त्याची होती. त्याचप्रमाणे केसनन रोड जो आहे त्या ठिकाणी केसनन गाव वाडी बोलाई आणि त्या ठिकाणी पुढचे गावं, अनेक लोक त्या ठिकाणी ये जा असल्यामुळे तो वाहतुकीचा रस्ता आहे. मग त्या ठिकाणी सार्वजनिक बांधकाम विभागाकडे अनेक वेळा पाठपुरावा केला, परंतु त्या ठिकाणी कुठल्या प्रकारची दाद मिळली नाही. मग आम्ही वेळप्रसंगी रस्ता रोको आंदोलन असेल किंवा त्या सार्वजनिक बांधकाम विभागाच्या ऑफिसमध्ये जाऊन अनेक वेळा आंदोलनं केली आणि त्या माध्यमातून 2.5 कोटीचा निधी मंजूर करून त्या ठिकाणी आपण आज केसन रोडसुद्धा बऱ्यापैकी 1/2 पेक्षा जास्त काँक्रीटकरण करण्यात यश आलेलं आहे. वाघोलीची लोकसंख्या जवळजवळ 3.5 लाख आहे आणि या ठिकाणी बऱ्यापैकी लोक हे परप्रांतीय असल्यामुळे आज आपण पूर्ण जगामध्ये आणि आपल्या भारतामध्ये या कोरोनाच्या आपत्कालीन परिस्थितीमध्ये लोक बाहेर पडायला तयार नव्हती, परंतु कोणीतरी येऊन या ठिकाणी लोकांना मदत केली पाहिजे, त्या ठिकाणी या आपत्कालीन परिस्थितीमध्ये त्यांच्यासाठी उभं राहिलं पाहिजे ही भावना मनात ठेवून त्या ठिकाणी जे आपले परप्रांतीय असतील, जे गोरगरीब असतील, त्यांना आम्ही जेवणाची व्यवस्था केली, त्या ठिकाणी अन्नधान्यांचे किट दिले. कारण रोजगार बंद झाला होता आणि रोजगार बंद झाल्यामुळे त्यांना त्या ठिकाणी एक टायमाची जेवाची सुद्धा वाईट परिस्थिती झाली. ही भावना मनात ठेवून त्या ठिकाणी आम्ही लोकांना अन्नधान्यांचे किट दिले,
जवळजवळ रोजच्या आम्ही 12,500 लोकांना जेवणाची व्यवस्था केली। त्यानंतर त्या ठिकाणी एसटी महामंडळाशी बोलून त्या ठिकाणी एसटीचं नियोजन करून आम्ही या ठिकाणी या आमच्या गावामधनं जवळजवळ 12,000 ते 14,000 आम्ही त्यांच्या गावाला लोक पाठवण्याची व्यवस्था केली। त्यानंतर आम्ही रेल्वेच्या माध्यमातून सर्कल असतील तलाठी असतील यांच्यासोबत बोलून रेल्वेच्या माध्यमातून सुद्धा त्या ठिकाणी उत्तर प्रदेशचे लोक असतील किंवा दिल्लीचे लोक असतील त्यांना आम्ही या ठिकाणी पाठवण्याची व्यवस्था केली। फळ भाज्या असतील पालेभाज्या असतील या ठिकाणी सोसायटीच्या नागरिकांना त्या त्या सोसायटीच्यापर्यंत पोहोचवण्याची नियोजन आम्ही या ठिकाणी शेतकऱ्यांकडनं केलं। या परिस्थिती मला 2 वेळा कोरोना पण झाला पण लोकांचा आशीर्वाद असल्यामुळे त्या ठिकाणी लोकांचं काम करत असल्यामुळे या ठिकाणी मी बरा होऊन परत मी त्यांच्यासाठी सेवेसाठी रुजू झालो। दूरदृष्टी लाभलेला युवा नेता म्हणून संदीप सातव यांची ओळख आहे। वाघोलीतील वाढती लोकसंख्या त्यानुसार वाढलेली पाण्याची मागणी निर्माण झालेला पाण्याचा तुटवडा भरून काढण्यासाठी त्यांनी पाठपुरावा केलाय। एवढंच नाही तर वाहतुकीच्या समस्येबाबतही ते प्रयत्नशील आहेत। परिसरात औद्योगिक क्षेत्र वाढत असताना अग्निशमन दलासाठी केलेला यशस्वी पाठपुरावा यातून त्यांच्या अंगी असलेली दूरदृष्टी ठळकपणे दिसून येते। आता वाघोलीची लोकसंख्येचा विचार जर केला तर सगळ्यात भयान प्रश्न आहे तो पाण्याचा आणि दुसरा आहे तो वाहतुकीचा आणि यामध्ये आज जवळजवळ 4 कोटी लिटर पाण्याची या ठिकाणी रोजची मागणी आहे। परंतु ग्रामपंचायतच्या माध्यमातून आपण जवळजवळ 25 लाख लिटर या ठिकाणी पाणी रोजचं उपलब्ध होतं आणि जवळजवळ 4.5 कोटी 3.5 कोटी लिटरची आज रिक्वायरमेंट आहे। हे पाणी लोकांना विकत घ्यावं लागतं आणि या पाणी विकत घेतल्यामुळं सोसायटीला जो मेंटेनन्स येतो म्हणजे प्रत्येक नागरिकाला या ठिकाणी एका फ्लॅटचा जवळजवळ 4,000 मेंटेनन्स होतो। हा मेंटेनन्स कमी करण्यासाठी भामा आसखेडचं पाणी वाघोलीत जर आलं तर हा मेंटेनन्स 4,000 जवळजवळ 1,000 रुपयापर्यंत येणार आहे। ह्याच्यावरती मी सुरुवातीला काम करत आहे आणि भामा आसखेडचं पाणी जर आलं तर या ठिकाणी नागरिकांची जी पाण्याची समस्या ही मिटणार आहे आणि याच्यावरती मी राज्य शासनाकडे मी पाठपुरावा करत आहे। त्यानंतर वाहतुकीची जी समस्या आहे म्हणजे आपण आजूबाजूच्या 4-5 जिल्ह्यामध्ये वाघोलीचा वाहतुकीचा प्रश्न हा अत्यंत गंभीर आहे अशी चर्चा या 4-5 जिल्ह्यामध्ये आहे आणि खरंच वाहतुकीची समस्या खूप गंभीर आहे आणि याच्यावरती मी आता काम चालू केलं आहे। आमचे आमदार राहुलदादा कुल असतील, पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील असतील, प्रदीपदादा कंदा असतील आणि आमचे सर्वच जिल्ह्याचे नेते यांच्या माध्यमातून वाघोलीसाठी बाह्य वळण जो 30 मीटरचा आहे, वाघोली प्रादेशिक योजनेमधील 30 मीटरचा जो रस्ता आहे तो रस्त्याचं काम करण्याचं या ठिकाणी मी हातात घेतलेलं आहे। त्याच्यावरती मी PMRDA आयुक्तांना भेटलेलो आहे आणि आयुक्तांना भेटून त्या संबंधित सर्व पेपर असतील डॉक्युमेंट असेल त्यांना दिलेलं आहे आणि आयुक्तांनी त्या ठिकाणी सकारात्मकता दाखवून त्या ठिकाणी सर्वेचं काम लवकर चालू होईल आणि हा जर रस्ता झाला तर ही वाहतुकीची जी समस्या आहे ही पूर्णपणे मार्गी लागली असेल। सध्या तर माझ्या या ठिकाणी माझे 2 प्रश्न मी हातात घेतलेले आहे, एक तर पाणी आणि एक तर वाहतूक समस्या। यामध्ये खरंच मी आभार मानतो की आमचे स्वर्गीय आमदार बाबूरावजी पाचारणे साहेब यांच्या माध्यमातून आम्ही या ठिकाणी वाघोलीसाठी पाण्याची स्कीम आणण्यासाठी या ठिकाणी आम्ही जवळजवळ 22 कोटीचा निधीची मागणी केली होती आणि आमदार स्वर्गीय बाबूरावजी पाचारणे यांच्या माध्यमातून तो निधी मंजूर झाला आणि त्याच्यामध्ये जवळजवळ 70% काम पूर्ण झालेलं आहे आणि त्या ठिकाणी आपल्याला रोजचे 50 लाख लिटर पाणी त्या ठिकाणी उपलब्ध होणार आहे। त्याचप्रमाणे आपण नगर रोडला पाहता की मोठी MIDC आहे, गोडाऊन्स आहेत, छोट्या छोट्या इंडस्ट्रीज आहेत, तर या भागामध्ये अग्निशामक दल किंवा अग्निशामकच्या यंत्रणा या ठिकाणी कुठल्या प्रकारे नव्हत्या। तर त्या ठिकाणी PMRDAच्या माध्यमातून जवळजवळ 8.5 कोटीचा निधी मंजूर करून या ठिकाणी अग्निशामक दल लवगाव रोडला त्या ठिकाणी मंजूर झालं आणि आज ते कार्यरत आहे। त्याचप्रमाणे वाघेश्वर मंदिर चौक ते केस्तन फाटा या ठिकाणी 3री लेन करण्यासाठी जवळजवळ 11 कोटीचा निधी आपण त्या ठिकाणी मंजूर केला। त्यासाठी आम्हाला आंदोलन करावं लागलं, ते आंदोलन केलं, त्याच्यामधनं निधी मंजूर झाला आणि काम पण चालू झालं आणि आज तुम्ही बघता की वाघेश्वर मंदिर चौक ते केस्तन फाटा या ठिकाणी तो रस्ता झालेला आहे। त्याचप्रमाणे भावडी रोड जो आहे त्या ठिकाणीसुद्धा 12 कोटीची तरतूद करून त्या ठिकाणी वाघेश्वर मंदिर ते 4 नंबर खान यापर्यंतसुद्धा त्या ठिकाणी PMRDAच्या माध्यमातून 12 कोटीचा निधी मंजूर झाला। असे वेगवेगळे निधी PMRDAच्या माध्यमातून केले। त्याचप्रमाणे कचऱ्याची समस्यासुद्धा भयंकर होती, त्यामुळे PMRDAकडनं आम्ही जवळजवळ 15 कचऱ्याच्या गाड्यासुद्धा त्या ठिकाणी उपलब्ध केल्या। अशा प्रकारे जवळजवळ 70 कोटीचा निधी आम्ही PMRDAच्या माध्यमातून वाघोलीच्या विकासासाठी आणला।